भाजप कोर कमिटी की आज संध्या 7 वाजता एक महत्वाची बैठक है आणि या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत चर्चा होणार आहे। त्यानंतर भाजपची शिंदे गटासोबत खातेवाटपाबाबत चर्चा होईल अशी झी 24 तासला सूत्रांकडून माहिती कळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजी पार्क वर बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर भेट देणार आहेत। अधिवेशन संपल्यानंतर ठाण्याला जाण्यापूर्वी ते दादरला भेट देतील आणि तिथे ते आधी चैत्यभूमीवर दर्शन घेतील। त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरही जातील आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जंगी स्वागताचं त्यानंतर नियोजन करण्यात आलंय। तर बहुमत चाचणीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये येणार आहेत आणि शिंदेंच्या स्वागतासाठी ठाणे सध्या सज्ज झाले। मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच ठाण्यामध्ये येतात। टेंभीनाका इथला आनंद आश्रम आणि आनंद दिघे यांचं समाधीस्थळ तसेच आपल्या शिवसेना शाखेला ते भेट देणार आहेत। यावेळी ठाण्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे। आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याच्या विरोधात ठाकरे बंधूंची युती झाल्याचं दिसतंय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला। आम्हाला धोका दिला पण मुंबईला धोका देऊ नका अशी टीका करत आदित्य ठाकरे यांनी केली आहे आणि पर्यावरणाचा बळी देऊन विकास नको अशा शब्दांमध्ये अमित ठाकरेंनी निर्णयाला विरोध केला। आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाम आहेत आणि यापुढे नव्यानं झाड कापणार नाही असं फडणवीस म्हटलेले आहेत। तर प्रकल्प हलवल्यास 15,000 कोटी खर्च वाढेल आणि त्यामुळे आरेमध्येच मेट्रो कारशेड होईल असं फडणवीसांनी म्हटलंय। मेधा सोमय्या बदनामी प्रकरणामध्ये संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आलंय। किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय। सोमय्या दाम्पत्याचा सहभाग शौचालय घोटाळ्यामध्ये असल्याचा आरोप राऊतांनी केला होता आणि या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना सकाळी 11 वाजता शिर्डी कोर्टात हजर राहावं लागणार आहे। सीबीएसई 10वीचा आज निकाल लागणार आहे। बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर होणार आहे। cbse.gov.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे। तर सीबीएसई 12वीचा निकाल हा 10 जुलैला लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। यवतमाळमध्ये अखेर पावसाला सुरुवात झाली। सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे सकाळीच घराबाहेर पडलेल्या नागरिक आणि शाळकरी मुलांची त्रेधा तिरपीट उडाली। जिल्ह्यामध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय। हवामान खात्याचा अंदाज फेल केल्याने शेतकरी सध्या संभ्रमात आहेत। मनमाडच्या कातरवाडीत मोरांचं नृत्य पाहायला मिळालं। अंगठा डोंगर परिसरात जंगल परिसरात समाधानकारक पाऊस झाला आणि यावेळी आनंदाच्या भरात एक मोर पिसारा फुलून वेधून होऊन नृत्य करत होता। मोराच्या नृत्याचं पर्यावरण प्रेमी भागवत झालटे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं। पावसाळा सुरू झाल्यानं अजिंठ्याच्या डोंगररांगा पर्यटकांना आता आकर्षित करू लागल्यात। बुलढाण्याच्या डोंगरावरून पावसाचा खेळ पाहायला मिळतोय। इथल्या टेबल टॉपवरून निसर्गाचं मोहक दृश्य सगळ्यांनाच भुरळ घालतं। पुण्यामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। समविषम तारखेला 11 जुलैपर्यंत पुण्यामध्ये पाणी पुरवठा होणार आहे। पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। पावसानं दडी मारल्यानं पाणीसाठा कमी झालाय आणि त्यामुळे कोंढवा केंद्रातून सम तारखेला तर वडगाव जलकेंद्रातून विषम तारखेला पाणी पुरवठा इथून पुढे होणार आहे। डोंबिवलीचा पाणी पुरवठा उद्या बंद असणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याणजवळच्या नेतिवली टेकडीवरच्या 150 दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पश्चिम शहराचा पाणी पुरवठा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। मुंबईत आता पावसाळी आजारांनी डोकं वर काढलंय। यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसलीय। डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचा शोध घेण्यासाठी दररोज मुंबईच्या विविध भागातून 200 पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली आहे।
नवी मुंबईतल्या विमानतळाच्या नामांतराचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलाय, आता नव्या शिंदे सरकारने त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. याआधी एकनाथ शिंदेंनी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी सर्वप्रथम आग्रह धरला होता. आता याबाबत काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे वाहतूक पोलीस बुजवतात. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत, पावसामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदारांना याचं काही सोयरसूतक नाहीये आणि अखेर वाहतूक पोलिसांनी श्रमदानातून खड्डे भरायला सुरुवात केली आहे. कोलाड नाक्यावरची दृश्य आहेत, मातीनं खड्डे भरून प्रवाशांचा मार्ग सुकर करण्याचं काम सध्या पोलीस करतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्यात आणि या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमेतल्या प्रभाग क्रमांक 32 मधून गणेश मंदिर आणि आजूबाजूचा परिसर वगळला आहे. या संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि या प्रकरणामध्ये न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला. येवला तालुक्यातल्या सायगावमध्ये एका शेततळ्यामध्ये कोल्हा पडला आणि या कोल्ह्याला शेततळ्यातून बाहेर पडता येत नसल्याने पाहताच काका पुतळ्यानं शेडनेट सोडली आणि त्याला जीवदान दिलं. कोल्हा बाहेर येताच त्याने शेतात धुऊन ठोकली. सौंदर्य स्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं बाजी मारली आहे. सिनीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 हा किताब देण्यात आलाय. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिमागदार सोहळ्यामध्ये सिनीनं जेतेपद पटकावलं. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये शॉपिंग मॉलमध्ये रविवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. 22 वर्षाच्या हल्लेखोरानं मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानं पळापळ झाली. यावेळी गोळी लागून तिघांचा मृत्यू झाला, अनेक जण गंभीर जखमी झालेत. हल्ला करणाऱ्या 22 वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुट्टी असल्यानं मॉलमध्ये बरीच गर्दी होती आणि याचाच फायदा घेत हल्लेखोरानं गोळीबार केला. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर इथं ओतूर ते आळंदी आणि श्री क्षेत्र ते देहू सायकलवारीचं आयोजन करण्यात आलं. राजसूय फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीनं महिलांची ही सायकलवारी आयोजित केली. नारायणगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन महिलांची सायकलवारी पुढे रवाना झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे